मग चकल्यांचं मिश्रण तीन किती चार ग्लास ज्वारीचं पीठ, त्यामध्ये चार ग्लास तांदळाचं पीठ, चार ग्लास तांदळाचं पीठ आणि चार ग्लास ज्वारीचं पीठ घेतलंय. आता यात आपल्याला मिरचीचा पेस्ट केलेला आहे मी, त्याच्यामध्ये टाकलेला आहे सांबार, मिरची, जिरो आणि बस एवढंच टाकलेलं आहे. याच्यात आपल्याला थोडंसं चवीनुसार टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे हळदी पावडर, त्याच्यानंतर टाकायचं आहे तीळ आणि ओवा, एक चम्मच ओवा आणि चार चम्मच तीळ. त्याच्यानंतर आपल्याला डालडा घ्यायचा आहे आणि तो मोहन म्हणून याच्यात घालायचा आहे. चवीनुसार मीठ घ्या. थोडं हिंग असेल तर हिंग पण टाकू शकता. थोडं बेसन घालायचं आहे, एक दोन तीन स्पून बेसन टाकायचं आहे. आता हे मोहन ठेवलेलं आहे, मोहन गरम झाल्यानंतर ते त्याच्यात ओतायचं आहे आणि साध्या आणि थंड पाण्याने भिजवायचं आहे त्याला. डालड्याला थोडं छान कडक गरम करायचं आणि ते मोहन याच्यामध्ये टाकायचं. असं टाकल्यानंतर छान असं हे दिसते, म्हणजे हे कडक झालेलं आहे असं लक्षात येते. त्याच्यानंतर छान मॅच करून घ्यायचं आणि आपल्याला कमीत कमी दोन वाटी याच्यामध्ये हे टाकायचं आहे दही. दोन वाटी दही टाकायचं आहे. थोडं जास्त टाकलंय मी, दही आंबट नसल्यामुळे. जास्त आंबट असेल तर कमी टाकायचं. त्याला छान असं स्मॅच करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर पाणी घालून याला भिजवून घ्यायचं. असा छान हिरवट पिवळा रंग येतो याला आणि खूप छान खमंग आणि खुसखुशीत चकली बनते याची. भिजवून घ्यायचं जसं आपण कणिक मळवतो तसा छान गोळा बनवून घ्यायचा याचा आणि मग तर लगेच चोळून पिळायच्या चकल्या.
असा हा छान टो तयार झालेला आहे। आणि जर तुम्हाला तिखट टाकायचं नसेल, मिरची नसेल टाकायची, तर तिखट पण टाकू शकता। आता हा 15-20 मिनिट असंच राहू द्यायचा आणि त्याच्यानंतर तो असा छान याच्यात भरायचं आणि मग चकल्या पिळायच्या।